मायनिंगाच्या विषयाचेर इतले हे जाले, एवरीथींग इज जाले. हाव इज युअर गव्हर्मेंट लुकींग ऑन दिस इश्यू ऑफ मायनिंग? कशें आसा, मायनिंग इशू जो आसा हो खूब सेन्सिटीव इशू आसा. मायन जर परत जर रिज्यूम जर जातली जाल्यार दोन ऑप्शन म्हाका दिसता की 1987 एमेंडमेंट जो आसा तो बुद्ध हाऊसांत तो एमेंड जावपाची गरज आसा. आनी तो जेन्ना एमेंड जातलो त्या वेळाचेर 50 इयर्स आमकां लीज जें आसा रिन्यूवल तें आमकां अप टू 2037 सुद्दां मेळपाक शकता. आनी दीस इज द फस्ट प्रायोरिटीचेर इशू आसा. दुसरो इशू आसा की बाबा जो डंप जो आसा तो ऑक्शन करून आमी डिस्पोज करपाक शकता का कितें, असो तरेचो दुसरो इशू आसा. अदरवायज देर इज नो अल्टरनेटीव एज पर वायज माय नॉलेज इज कन्सर्न. बट ऑनरेबल सीएम एन्ड ऑल द आमचे जे सरकाराचे जे घटक जे आसात ते प्रयत्न करीत आसात. आमकां एक खबर आसात की मायनिंगाचे बेल्ट जे बारीक लोक जे आसात जे ताजेर डिपेंडंट आशिल्ले तांकां खूब त्रास जाल्लो आसा. पूण त्या दृश्टिकोनांतल्यान जो सुप्रीम कोर्टान सुद्दां जो आज काही रुल्स एन्ड रेगुलेशन्स एन्ड तो बॅन केल्लो आसात पूण ते सगळे कॉम्प्लाय केले नंतर मायन रिज्यूम जावपाचे म्हाका दिसता म्हज्या माहिती प्रमाणे इट वील बी व्हेरी डिफिकल्ट. इट वील टेक नेक्स्ट नोव्हेंबर टू स्टार्ट द मायनिंग इवन दो द पार्लमेंटरी बोथ द हाऊस कम्स आउट विथ द अमेंडमेंट. दीस इज वॉट आय फील इफ सुप्रीम कोर्ट गाईडलाईन्स आर टू बी फॉलोड. या ऑफकोर्स इट इज नॉट पॉसिबल इमिडिएटली टू रिज्यूम द मायनिंग. कशें आसा प्रामाणीकपणान उलोवपाक जाय कारण नाजाल्यार कशें जातलें, मायनिंग डिपेंडंट जे आसा ते ह्या नोव्हेंबरांक सुरू जातले, ऑक्टोबरांक डिसेंबरांक सुरू जातले आनी जालें ना जाल्यार इट वील बॅकफायर ऑन द ऑन अस. आनी म्हणूनच ह्यो सगळ्यो काही गोश्टी आमी ह्या सगळ्या डिपेंडंटाक आमी तांकां धैर्य दिवपाची गरज आसा. म्हाका म्हजे माहिती प्रमाणे एज फार एज माय नॉलेज इज कन्सर्न नोव्हेंबर 2019 समज ह्यो सगळ्यो काही गोश्टी जर अमेंडमेंट जर जालो हाडलो आनी तो एनोनिमसली जर पास जर जालो जाल्यार आमी नोव्हेंबर 2019 मायनिंग सुरू करपाक शकतले. सर दुसरी खबर म्हणल्यार तुमी सीएमांक मेळपाचे आसा ह्या दिसांनी? हय, आमी बाय दीस वीक एंड आमी मेळपाचे ठरयलेले आसा. तुमकां आपयला अशें आसा, नथींग टू हायड.